पनवेल अर्बन बँकेची निवडणूक यंदा सर्वच राजकीय पक्षांच्या अस्तित्वाची लढाई होती, ज्याच्या अनुषंगाने भाजप शिवसेनेच्या युतीविरोधात कट्टर विरोधक असणारे शेकाप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे निवडणुकीत उतरले होते. यावेळी भाजपा शिवसेना पुरस्कृत सहकार विकास पॅनल विरुद्ध शेकाप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित प्रगती विकास पॅनल यांच्यात लढत झाली. या निवडणुकीचे निकाल कडेकोट पोलीस बंदोबस्तात घोषित करण्यात आले. यावेळी शेकाप काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित प्रगती विकास पॅनलच्या नौख्या उमेदवारांनी भाजपा शिवसेना पुरस्कृत सहकार विकास पॅनलचा धुवा उडवताना बँकेच्या सर्वच्या सर्व म्हणजे 13 जागांवर विजय संपादन केला. हा विजय म्हणजे कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांचे फळ असल्याचे मत माजी आमदार विवेक पाटील यांनी व्यक्त केले आहे. ज्या मतदाराने आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे, ज्या बँकेच्या भागधारकाने आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे, त्यांना मी ग्वाही देतो की बँकेची प्रगती निश्चितपणे आम्ही चांगली करून दाखवू. 100 कोटीचं टार्गेट डिपॉझिटचं आम्ही निश्चितपणे दाखवू. जे साधारणपणे फेरीवाले आहेत किंवा सर्वसामान्य छोटे मोठे व्यवसाय करणारे लोक आहेत, त्यांना कर्ज पुरवठा आम्ही निश्चितपणे करू. लवकरात लवकर बँकेचा NPA हा 0 आणल्याशिवाय आम्ही ठेवणार नाहीत आणि बँकेची प्रगती निश्चितपणे करू. या विजयाने भविष्यातील पनवेलच्या राजकीय समीकरणांमध्ये महत्वपूर्ण बदल होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे, जिथे शिवसेना आणि भाजपा विरोधात नव्या राजकीय समीकरणांची नांदी मांडली जात आहे, ज्यात शेकाप आणि काँग्रेस सारखे कट्टर विरोधक पण या निवडणुकीसाठी एकत्र आले आहेत. ह्या पॅनलवरती जो विश्वास या ठिकाणी प्रकट केलेला आहे, त्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही अशा पद्धतीचं काम जे आम्ही उमेदवार दिले ते उमेदवार करतील अशी अपेक्षा ह्या ठिकाणी मला वाटतं. आपण म्हटल्याप्रमाणे की ह्या पॅनलनी जे नवीनच पॅनल आहे, मगाशी विवेक पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की ज्यांना अनेक वर्ष बिनविरोध निवडून दिली त्यांना ह्या बँकेमध्ये चांगल्या प्रकारे काम करता आलं नाही आणि म्हणून आज इथल्या मतदारांनी ठेवेदारांनी त्यांना त्यांची जागा त्या ठिकाणी दाखवली आहे. खऱ्या अर्थानं निवडणूक होणं गरजेचं होतं, कारण आमदार विवेक पाटील साहेबांनी जेव्हा आमचं बोलणं झालं तेव्हा आमदार साहेबांना सांगितलं की निवडणूक होऊ द्या. निवडणूक होणं त्रासाचं होतं सगळ्यांनाच माहिती आहे, पण निवडणूक होणं गरजेचं होतं कारण गेली अनेक वर्षे 5-7 वर्ष जवळ त्या बिनविरोध बसले होते, त्यांना आपण त्या पदाची किंमत कळली नव्हती. त्या जागेवर आपण बसलेलो आहोत, लोकांची कामं केली पाहिजेत, व्यापारी वर्गाचे काही पैसे गुंतवणूक आहेत, बँकेची प्रगती झाली पाहिजे, असं काही व्हायला पाहिजे होतं असं वाटत नव्हतं, कारण बिनविरोध झालं म्हणजे सहज मिळालं तर त्याला किंमत नसती असाच एक प्रकार झालेला होता, त्यामुळं निवडणूक होणं गरजेचं होतं. हा विजय म्हणजे भाजपा अर्थातच माजी खासदार रामजी ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वर्चस्वाला धक्का मानला जात आहे. तर प्रगती विकास पॅनलच्या नौख्या उमेदवारांकडून मिळालेला विजय राजकीयदृष्ट्या खूप महत्वपूर्ण मानला जात आहे. आनंद असा होत आहे की आमचे जे पक्षश्रेष्ठी आहेत त्यांनी आमची नावं सुचून आम्हाला पहिल्यांदा निवडणुकीमध्ये उतरण्याची संधी दिली, पहिल्यांदा त्यांचं मी कौतुक करते. आणि हा विजय आमचा नसून सर्व सहकारी सर्व पक्षातली माझे कार्यकर्ते बंधू आणि भगिनींचा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोसासह योगेश पाटील यांचा रिपोर्ट.